नमस्कार, मी सुधाकर गुलाबराव पाटील, जिल्हा जळगाव। आज आपण परिसर अभ्यास अंतर्गत नातेसंबंध समजून घेणार आहोत। आपण एका कुटुंबात राहत असतो, कुटुंबात आपल्याबरोबर आपले आई वडील, आजी आजोबा हे सर्व राहत असतात। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नातेसंबंधाविषयी माहिती नसते। काही वेळेस विद्यार्थ्यांना नातं कोणाशी काय नातं आहे ते सांगू शकत नाहीत। तर नातेसंबंध आपण एक सोप्या पद्धतीने एका कृतियुक्त गीतातून आपण नातेसंबंधाचं माहिती या ठिकाणी घेणार आहोत। चला सुरू करूया कृतियुक्त गीत नातेसंबंध। गाडीत गाडी बैल गाडी, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणायचं बैल गाडी। मी म्हणेल गाडीत बसले दोन जण, वडिलांचे वडील आजोबा, वडिलांची आई आजी। गाडीत गाडी बैल गाडी, गाडीत बसले दोन जण, आईचे वडील आजोबा, आईची आई आजी। गाडीत गाडी बैल गाडी, वडिलांचा भाऊ काका, काकाची पत्नी काकू। गाडीत गाडी बैल गाडी, गाडीत बसले दोन जण, आईचा भाऊ मामा, मामाची पत्नी मामी। गाडीत गाडी बैल गाडी, गाडीत बसले दोन जण, वडिलांची बहीण आत्या, आत्याचा पती मामा। गाडीत गाडी बैल गाडी, गाडीत बसले दोन जण, आईची बहीण मावशी, मावशीचा पती मावसा। गाडीत गाडी बैल गाडी, या गाण्याप्रमाणे आपण नातेसंबंधाचा जे विस्तृत आहे त्याचे आते भाऊ आते बहीण ह्याप्रमाणे या गाण्याप्रमाणे आपण नातेसंबंधाचा विस्तार करू शकतो। धन्यवाद।